नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील गोरगरीब आणि वाडी वस्ती व तांड्यावरील बहुजन समाजाचे शिक्षण वाचवण्यासाठी सर्व शिक्षक संघटना परभणी जिल्हा यांच्या वतीने पालक शिक्षक व शिक्षण प्रेमी जनतेच्या जिल्हाधिकारी कार्यालय विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे मांडल्या जाणाऱ्या व्यथा शिक्षकांच्या विविध संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय आज बुधवारी रोजी विराट आक्रोश मोर्चा धडकला. परभणी जिल्हा विविध शिक्षक संघटनाचे आज बुधवारी 25 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला असून या मोर्चात महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात प्रमुख मागणी अशी की शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करा, मुलांना व मुलींना गणवेश वाटप करा व ऑनलाईन कारभार विरोधात आज विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चाची सुरुवात शनिवार बाजार शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी पार्क मार्ग स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक शिक्षक व शिक्षिका यांचे भाषणे झाली व शासनाने आमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी मोर्चात करण्यात आली. दरम्यान शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी या मोर्चात 24 शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या आणि शिक्षक सेनेचेही मोठा सहभाग होता. प्रमुख नंबरची एक मागणी, 15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. नंबर 2, 20 किंवा 20 पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्त देण्याचा 5 सप्टेंबर 2024 शासन निर्णय रद्द करावा. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. 2024-2025 वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत, त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके पुरवावीत. पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. नंबर 6, शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी. नंबर 7, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करणे. नंबर 8, राज्यातील शिक्षकांना 10-20-30 सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. नंबर 9, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी. नंबर 10, अनुकंपा तत्वावर नियुक्ती शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. नंबर 11, नपा मनपा गट क ड मधील शिक्षकांच्या वेतनाची 100% अनुदान शासनाने द्यावे. या शिक्षकाचे वेतन शालार्थ प्रणालीत ई कुबेर अंतर्गत व्हावे. नंबर 12, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी. नंबर 13, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांत वाढती अनेक विविध अभियाने उपक्रम निरनिराळे सप्ताह बहिशाल संस्थांचा परीक्षा ऑनलाईन महिन्याची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावीत. 14, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारित धोरण रद्द करावे. नंबर 15, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शालेय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. नंबर 16, टप्पा अनुदान पात्र शाळांना नवीन वाढीव टप्पा तात्काळ देण्यात यावा. नंबर 17, खाजगी शाळेतील रिक्त पदांना मान्यता द्यावी. नंबर 18, मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आपल्या मागण्या मांडित आहेत. सर्व शिक्षक बांधव या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. आम्ही मागत आहोत काय या शासनाला, आमच्या मुलांच्या शाळा टिकवू द्या, आम्हाला मुलांना शिकवू द्या. ही अर्थहक शासनाने ऐकावी आणि ही अर्थहक शासनाने ऐकून गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो शासनाने परत घ्यावा.
15 मार्च 2024 चा शासन निर्णय हा ही शासनाने परत घ्यावा. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशीचा निर्णय शिक्षकांना अवमान करणारा निर्णय आहे, तोही शासनाने परत घ्यावा असं मी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला नमूद करू इच्छितो. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. सर्व शिक्षक संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आज 25 सप्टेंबर 2024 रोजी विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याबरोबर परभणी जिल्ह्यानं सुद्धा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून आज माननीय जिल्हाधिकारी यांना सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितावर अत्यंत गंडांतर येणार असल्यामुळे या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना एकवटल्या. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करण्यात आलं. एकूणच शिक्षण आणि शिक्षक यांच्या विद्यार्थ्यांच्या या हितासाठी अन्यायकारक घेतलेले निर्णय शासनाने याचा धिक्कार करण्यासाठी व 5 सप्टेंबर आणि 15 मार्चचा GR रद्द करण्यासाठी या ठिकाणी हे राज्यभर आंदोलन छेडण्यात आलेलं होतं. म्हणून या आंदोलनामध्ये संपूर्ण जिल्हाभरातील सर्व शिक्षक संघटना, खाजगी असतील, माध्यमिक असतील, प्राथमिक असतील, जिल्हा परिषदच्या असतील, या सर्व संघटनेच्या वतीने भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. आणि या संघटने या मोर्चामध्ये विविध मागण्यांचं उहापोह चर्चा करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना हे निवेदन रीतसर पाठवलेलं आहे. नक्कीच यावर निर्णय सरकार घेईल असं आम्हाला आशा आहे. एवढं बोलतो, धन्यवाद. अंधकारमध्ये दिसते की अशा पद्धतीनं जर शिक्षण क्षेत्रामध्ये अनाबंदी कारभार राहिला तर येणारा काळ फार वाईट असेल असं आम्हाला वाटतं. शांततेत निघालेला आक्रोश मोठा म्हणतो, पण हा आक्रोश सरकारच्या कांट्यात. हे आज एक शांततेचं वादळ होतं, पण मी असं म्हणेल की जसं हे शांततेचं वादळ होतं हे वादळापूर्वीची शांतता म्हणायला हरकत. काय भविष्यात असेल वाटचाल? वाटचाल आम्ही शिक्षक आहेत, आम्ही मोर्चे आंदोलन काढून आमचं सनदशीर मार्गानेच आमचं म्हणणं मांडू शकतो. जाळपोळ करणं, रस्त्यावर येणं हा आमचा पिंड नाही आहे, आणि आम्ही ते न करण्याचं वर्गामध्ये मुलांना शिकवतो. अहिंसा ही वर्गामधून शिकवत असल्यामुळं आम्ही त्या गोष्टीचा अवलंब कधीही करणार नाही. आयुष्यभर आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही आमच्या शिक्षकाच्या प्रश्नांसाठी लढत राहू. मी वसंत इंगोले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ. आज परभणी जिल्ह्यामध्ये विराट असा आक्रोश महामोर्चा निघाला. या मोर्चामध्ये आमचं सर्व शिक्षकांचं म्हणणं एकच आहे की आमचं जे मूळ काम आहे आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकू द्या आणि गरिबाच्या मुलांना शिकू द्या. जर तुम्ही या विद्यार्थ्यांना शिकू दिलं नाही तर उद्या भविष्य फार अवघड आहे असं आमच्या संघटनेच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं म्हणणं आहे. आणि या भव्य मोर्चा आयोजित करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू जमले, त्याबद्दल सर्वांचं शतशः ऋणी. धन्यवाद. सोना महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी राज्य शासनाच्या शिक्षणाच्या विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी उदासीनता आहे त्या संदर्भात सर्व महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच संबंधाने आज परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष, सर्व राज्याचे पदाधिकारी मिळून या ठिकाणी शिक्षकांचा आक्रोश मोर्चा त्या संदर्भात काढण्यात आलेला होता. त्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी एक यशस्वी सांगता या आंदोलनाची महाराष्ट्रातल्या सर्व राज्याच्या शाखेकडून जी विनंती करण्यात आलेली होती त्या पद्धतीनं यशस्वी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी हे आंदोलन कशा संदर्भात होतं तर जो संचमान्यतेचा 15 मार्चचा 2024चा जो निर्णय आहे की बा 60 पटाला जे आपल्याकडे 60 पुढे पट असताना 3 शिक्षक होते ते 73चा जो निर्णय झालेला आहे की 73 विद्यार्थ्यांना 3 शिक्षक त्या संदर्भातला एक निर्णय होता. 10-20-30ची जी वेतनश्रेणी आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत गणवेश वाटप झालेले नाहीत. जे 15 ऑगस्ट झाली, 17 सप्टेंबर झालं राज्यामध्ये, ही जी उदासीनता आहे, जी ऑनलाईनची कामं आहेत त्या ऑनलाईनच्या कामामुळं आपला शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायची इच्छा असून सुद्धा शिकू शकत नाही, हे आपलं जी गुणवत्ता आहे तिची गुणवत्ता खालवत आहे. याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन होतं. आणि संचमान्यता असो, 10 पटसंख्याच्या शाळा असो, 20 पटसंख्याच्या शाळा कमी करण्याचा निर्णय असो, या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक भरण्याचं जे धोरण होतं त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यासाठी आंदोलन होतं. त्याच्याबद्दल धन्यवाद. हां, आम्ही हे निर्णय केलेला आहे.
ठिकाणी राज्यभरातून आजचा हा मोर्चा आम्ही सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित होऊन हा मोर्चा पुकारलेला होता आणि आजच्या दिवशी आम्ही सामूहिक रजा घेऊन प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. तर या आंदोलनाची मुख्य मागणी म्हणजे जो संच मानत जी आर आहे तो आणि त्याचप्रमाणे 20 पटाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी शासनाने एक शिक्षक काय एक शिक्षक कंत्राटी असं द्यायचं ठरलं होतं त्याला आमच्याकडं विरोध आहे. आणि त्याचप्रमाणे जे शिक्षक जिल्हा बदली करून येतात तर त्यांचीसुद्धा पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा या ठिकाणी गाय धरली पाहिजे किंवा त्यांना एक वेतनवाढ दिली पाहिजे. अशा प्रकारच्या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो होतो. आणि त्याचबरोबर जो ऑनलाईन शासनाने जो शासनाचा बदलीचा जी आर आहे तो ऑनलाईन बदल्या केल्या पाहिजे. शिक्षकांच्या या बदल्या ऑनलाईन झाल्या पाहिजे आणि भ्रष्टाचार थांबला पाहिजे यासाठी ऑनलाईनच बदली प्रक्रिया ठेवायला पाहिजे. अशा प्रकारच्या विविध मागण्या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज राज्यभरात सगळे शिक्षक सामूहिक रजा घेऊन आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. आज या ठिकाणी जे आंदोलन झालं आक्रोश आंदोलन झालेलं आहे ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनानं वेगवेगळे अन्यायकारक जे जी आर काढलेले आहेत ह्या जी आरच्या विरोधामध्ये करण्यात आले. परभणी जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्र येऊन आज पूर्ण शाळेवर रजा देऊन अनेक शाळा आज पूर्णतः बंद आहेत आणि शासनाला आमच्या एकजुटीचा त्या ठिकाणी एकजूट कशी आहे दाखवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मग त्यामध्ये जुनी पेन्शन असेल त्यानंतर जे विद्यार्थी संख्येच्या बाबतीत असेल आधारच्या संदर्भात असेल बद्दीच्या संदर्भात असेल त्याचबरोबर टप्पा अनुदान जे 10-10 वर्षापासून सेवा करतात परंतु त्यांना आणखी अनुदान दिलेलं नाही त्यांना टप्पा अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनेमध्ये जे 2005 पूर्वीचे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि रिक्त पदं तात्काळ भरावी अशा प्रकारची ही आमच्या मागण्या होत्या. आणि शासनानं या मागण्याची दखल जर नाही घेतली तर येत्या आणखी पुढच्या आठवड्यामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घेतली. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.